यानंतर बातमी आहे सेनेच्या गोटातून। शिवसेनेत आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ महत्वाचा नेता दुसरा तिसरा कुणी नाही तर ते आहेत खुद्द आदित्य ठाकरे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाला शिवसेनेत आणण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे। एकंदरीतच आदित्य ठाकरेंचं नेतृत्व आता प्रस्थापित झालंय असं म्हणायला हवं। युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांच्या हातावर शिवबंधन बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची मुंबईतली टिकटिक बंद केली आणि मुंबईचा एनसीपीचा अध्यक्ष फोडून शिवसेनेला बळ दिलं। मात्र या घटनेनं आदित्यच्या नेतेपदालाही झळाळी मिळाली आहे। याचाच अर्थ आदित्य ठाकरे आता इतर विश्वासातल्या नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होऊ लागले आहेत। आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष असले तरी त्यांचा इतर पक्षातल्या नेत्यांसोबत संवाद सुरूच असतो। आदित्य ठाकरेंच्या याच संवादानं सचिन अहिर प्रभावित झाले आणि त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला। काही दिवसांपासून आमची चर्चा चाललेली आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलत होतो, अर्थात त्याच्या आधी देखील आमची खूप वर्ष ओळख आहे, पण विषयांवर बोलत असताना SMS वगैरे करत असताना हेच ठरलं की आपण वेगळ्या पक्षांमध्ये आहोत आणि तरी आपल्याला जे काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी असेल मुंबईसाठी असेल ती स्वप्न तर एकच आहेत। आणि त्यांना देखील थोडं मला वाटतं आम्ही बोलत असताना जाणवलं की आता जर काम करायचं असेल, काम वाढवायचं असेल, महाराष्ट्रभरात काम करायचं असेल तर शिवसेनेत येऊन त्यांना काम करायची इच्छा झाली आणि तेव्हा मी उद्धव साहेबांनी त्यांची भेट करून दिली। आदित्य ठाकरे आता निर्विवादपणे शिवसेनेतले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत। जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहात का असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला होता। त्यावर आदित्य यांनी मी मुख्यमंत्री होणार की नाही हे जनतेनं ठरवायचं आहे असं सांगितलं होतं। अर्थात आदित्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। 17 ऑक्टोबर 2010 रोजी युवासेनेची स्थापना करण्यात आली। त्यानंतर आदित्य यांनी राज्यभरात युवासेनेचं जाळं निर्माण केलं। 2014 विधानसभा निवडणुकीतली शिवसेनेची मिशन 151 ही संकल्पना आदित्य ठाकरेंची होती। भाजपबरोबर झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेतही आदित्य ठाकरेंचा सहभाग होता। 2017 झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रचार केला। तसंच आदित्य संवादच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या तरुणाईसोबत संवाद साधला। तर आता जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे मतदारांचे आभार मानत विधानसभेची मोर्चेबंधणी करतायत। एकंदरीतच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंचं नेतृत्व प्रगल्भ होत असल्याचं दिसून येत आहे। उदय जाधव, News18 लोकमत, मुंबई। एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीतून जोरदार आउटगोईंग सुरू झालंय तर भाजप शिवसेनेमध्ये इनकमिंग साहजिकच वाढलेलं आहे। राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। तर दुसरीकडे आता सोलापूरमधले सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय सिद्धराम मेहत्रे हे भाजपच्या वाटेवरती आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। तिसरीकडे साताऱ्यात उमेदवारांच्या मुलाखती आहेत पण त्यासाठी शिवेंद्रराजेंनी अजूनही अर्ज भरलेला नाही। अजित पवारांच्या उपस्थितीत या मुलाखती होत आहेत पण शिवेंद्रराजे मात्र अनुपस्थित आहेत, त्यामुळे ते देखील आता बाहेरच्या वाटेवरती आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। कोल्हापुरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावरती आयकर विभागानं आज अचानक छापे टाकलेत। त्यांच्या काही नातेवाईकांच्या घरांचीही झाडाझडती घेतल्याची माहिती मिळतीये। आज भल्या पहाटे जवळपास 5:30 सुमारासच हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावर आणि साखर कारखान्यावरती आयकर विभागानं धाड टाकली आणि घरातली तसंच कारखान्यातली कागदपत्र आणि मालमत्तांची तपासणी सुरू केली। जेव्हा आयकर विभागाचे अधिकारी तिथं पोहोचले तेव्हा मुश्रीफ हे घरीच होते अशी माहिती मिळतीये। मुश्रीफ यांच्या घरावरती अशी आयकर विभागाची धाड पडल्याची बातमी समजताच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घरासमोर गर्दी केली। दरम्यान या कारवाईमुळे मुश्रीफ हे आता चांगलेच अडचणीत आले। हसन मुश्रीफ हे साधे सरळ आणि जनतेतले आहेत। त्यांच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सने ज्यावेळी धाड घातली त्यावेळी मला खात्री आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही सांगली जिल्ह्यातल्याही अनेक गोरगरिबांच्या आरोग्याच्या फायली आणि आरोग्यांच्या शिफारसी पत्रांचा लाखोंचा खर्च इन्कम टॅक्सला मिळाला असेल आणि तेच खरं हसन मुश्रीफ यांचं धन आहे।
वळत पुढच्या बातमीकडे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला आता सुरुवात झालेली आहे. पण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड बैठकीला आले नाहीत. मधुकरराव पिचड यांचा मुलगा आमदार वैभव पिचड हे भाजपत जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र भाजपचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवत आहेत असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाची अशी गोष्ट आहे की 90% सोशल मीडिया हा बी जे पीने कंट्रोल केला आहे. त्याच्यामध्ये काही पेड कार्यकर्ते पण असतात, त्यांना पगार दिला जातो आणि ते काहीतरी अशा खुसपट कुठंतरी असं काहीतरी सोडत असतात आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण होतं की अरे हे असं होणार तसं होणार आणि त्याच्यातून त्याची एक बातमी बनत जाते. त्यामुळे जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. राजकीय